जवळपास 3-4 हजार आले तुम्ही इथं बसलेला आहात. वरिष्ठ पोलीस अधिकारी आता आले, त्यावर तुम्ही त्यांना प्रश्न उपस्थित केले आणि अखेर तक्रारदार महिला पत्रकाराला त्यांनी सोबत बोलवलेलं आहे. एफआयआर नोंदवून घेतो असं आश्वासन दिलेलं आहे का आणि त्यानंतरची तुमची भूमिका काय असेल? दादा, 11:30 पासून आम्ही ऊन घेतलंय डोक्यावर. हे माझे सगळे भाऊ बहीण इथं बसले. एवढ्या वेळात मगाशी एक मुलगी पण येऊन गेली. 12 वर्षाचं लेकरू आहे ज्याच्यावर दुष्कर्म झालंय. ते लेकरू अजून एक लेकरू बरं का, बदलापुरातलं तिसरंच लेकरू अजून एक येऊन गेलं. ती तिकडे कुठेतरी असेल. मी तिला जाणीवपूर्वक आता गर्दीत नाही थांबवलं. ह्या सगळ्यांमध्ये आम्ही काय मागणी करतोय की काल लोकांमध्ये जी चीड निर्माण झाली, लोकांमध्ये जो राग निर्माण झाला, ती चीड निर्माण होण्याचं कारण वामन म्हात्रेचं स्टेटमेंट होतं. त्या वामन म्हात्रेला अटक झाली पाहिजे. 295 दाखल करा, 354 दाखल करा, महिलेचा विनयभंग, दंगा भडकवण्यामध्ये जबाबदार, हे सगळे गुन्हे दाखल करा. ते गुन्हे दाखल करण्यासाठी एवढा वेळ त्यांनी घेतला. SCP साहेबांना यायला वेळच नव्हता. आत्ता एक वरिष्ठ अधिकारी आले, ते म्हणाले की त्यांना वामन म्हात्रेंचं स्टेटमेंटच माहीत नाही. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे इथे. म्हणजे वामन म्हात्रे किती पॉवरफुल माणूस झाला की SCPना स्टेटमेंटच माहीत नाही आहे, आणि तरी ते सांगतात की आम्ही SIT ची चौकशी करतोय. कसली SIT ची चौकशी करताय, तुम्हाला एक स्टेटमेंट माहीत नाही. तर आता दुसरी मागणी, वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल केला, चांगली गोष्ट आहे. आता दुसरी मागणी, ती मागणी आम्ही रितसर अजून पुढच्या वेगळ्या पद्धतीने करू. आता आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ आणि इकडनं आमचा गुन्हा दाखल झाला, आमचं काम संपलं, आम्ही निघू. पण दुसरी मागणी, उज्ज्वल निकम हा सरकारी वकील असण्याच्या आधी तो भाजपचा राजकीय प्रवक्ता आहे. भाजपच्या अधिकृत लेटर पॅडवर प्रवक्ता म्हणून निकमांचं नाव आहे. भाजपच्या तिकिटावर निकमांनी उमेदवारी लढलेली आहे. अशा राजकीय मोटिवेटेड हा शब्द आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे कालपासून. तर पॉलिटिकल मोटिवेटेड वकील आम्हाला चालणार नाही. या प्रकरणात ढिगाने वकील आहेत, आम्हाला पॉलिटिकल मोटिवेटेड वकील नकोय. काय दुसरे वकील काय सगळे काय खुडलेत का? दुसरा वकील द्या तुम्ही, आमची मागणी. आणि तिसरी, जी मी सकाळपासून सांगते की गेल्या 10 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये 7.5 वर्षाचा काळ फडणवीस साहेब गृहमंत्री राहिलेले आहेत, आणि नेमके फडणवीस साहेबांच्याच काळात महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना सगळ्यात जास्त घडलेल्या आहेत. चाकूरची घटना, उदगीरची घटना, माजलगाव, कळवा, बदलापूर, मानपाडा, उरण, पनवेल, पुणे, अकोला, वसई, मोठी यादी आहे ही, प्रचंड मोठी यादी आहे. या सगळ्या घटनांमध्ये आम्हाला आता महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका हवी आहे, आणि ती मागणी आम्ही तई थांबा जरा आणि ती मागणी आम्ही काही मागण्या या आम्ही सभागृहाच्या बाहेर मागत आहोत, काही मागण्या माझ्या पक्षाच्या वतीने मी सभागृहाच्या आत ठेवते. सभागृहाच्या आत माझ्या पक्षाचे विरोधी पक्षनेते, माझ्या पक्षाचे आमदार श्वेतपत्रिकेच्यासाठी आग्रही राहतील, आणि आम्हाला श्वेतपत्रिका हवी आहे. त्या श्वेतपत्रिकेशिवाय आता सभागृहाचं आम्ही कामकाज होऊ देणार नाही. भाजपची शाळा आहे ना, आपते भाजपचाच पदाधिकारी आहे, का गुन्हे दाखल केले नाही? सगळीकडून भाजप, संचालक मंडळ बरखास्त करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. नुसतं बरखास्त करू नका, गुन्हे दाखल करा. लाखोची फीस घेते की नाही शाळा? शाळा जर लाखोंची फीस घेते तर शाळेने आमच्या लेकराची काळजी घेतली पाहिजे. शाळेत CCTV कॅमेरे असले पाहिजेत. नरेश मस्के काल फार मस्तीत बोलत होते, उचलली जीभ लावली टाळ्याला. यांच्याकडे 50-50 खोक्यांचे पैसे येत. हे 10-10 बॉडीगार्ड ठेवून आपल्या लेकरांना शाळेत नेआण करू शकतात. आम्ही गरीब माणसांनी काय करायचं? मी मध्यमवर्गीय आहे, मी आई आहे, माझं छोटं बाळ आहे, आम्ही काय करायचं? आम्ही आमच्या घरातसुद्धा कामाला बाई ठेवू शकत नाही. मग आम्ही आमच्या लेकरांना कुठून बॉडीगार्ड ठेवणार आहोत? आमच्या लेकरांची सुरक्षितता त्या त्या ठिकाणी CCTV कॅमेरे असले पाहिजेत, नसतील तर त्या शाळांच्या मान्यता रद्द झाल्या पाहिजेत. शाळांमधून CCTV असले पाहिजेत. 0 ते 9 वयोगटातली बाळं जी शाळेत असतात, जी नर्सरीला आहे, जी प्ले ग्रुपला आहे, जी LKGला आहे, जी UKGला आहेत, अशा बाळांची जी स्वच्छतागृह असतात तिथे जाणीवपूर्वक ठरवून महिला कर्मचारीच असल्या पाहिजेत. मावशी असतात तिकडे, आमच्याकडे पुण्यात अनेक चांगल्या नामांकित शाळांमध्ये मावशीच काम करतात. गरज पडते या लहान बाळांना त्यांच्या कपड्यांची काळजी घेण्यासाठी, सगळ्याच गोष्टींच्यासाठी. हे का केलं गेलं नाही? या शाळेचं CCTV फुटेज कुणी खराब केलं, कुणी गायब केलं? चौकशा झाल्या पाहिजे त्या सगळ्या लोकांच्या. महत्त्वाची गोष्ट,
की या सगळ्या प्रकरणात 12 तारखेला घटना झाली, 16 तारखेला रात्री गुन्हा दाखल झाला. जे पॉलिटिकल मोटिवेटेडची भाषा वापरतात मुख्यमंत्री महोदय, ते आहे का सांगत नाही आहेत की 12 तारीख ते 16 तारीख 4 दिवस पोलीस काय करत होते? का 4 दिवस लागले त्यांना? मी 11 वाजल्यापासून बसली आहे. वामन म्हात्रेला आत घेऊन बसतात पोलीस आणि आम्हाला उन्हात ठेवतात. वामन म्हात्रेचे 50 लोक आत असतात आणि आमच्या 5 लोकांना बोलवतात का? हा कसला सत्तेचा माज आहे? कुठलं प्रेशर आहे पोलिसांवर? आणि तुम्ही त्यांच्यावर एसादी एक FIR करत नाही, त्यामुळे आम्हाला आता महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका द्या. ते महिला आयोग, महिला बालकल्याण या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावर आता आम्ही न बोललेलं बरं. पण उज्ज्वल निकम वकील चालणार नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सध्या ठाण्यामध्ये आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार, त्यांना काय प्रश्न? नाही, माझा काही प्रश्न नाही आहे. ज्या माणसाला स्वतःचं खातं सांभाळता येत नाही, मी काय प्रश्न विचारणार आहे? आधी ड्रग्जचे प्रश्न सोडवा म्हणा, बाकीचं नंतर बोलता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.